इंस्ट्रुमेंटचा जो वर्टिकल पार्ट असतो ज्याला मेन स्ट्रक्चर आपण असं म्हणतात त्याला एक स्पिंडल असतो ना रे, स्पिंडल, स्पिंडल म्हणजे उभा पार्ट जो असं फिरत राहतो बघा, असा गोल फिरतो, म्हणजे ज्याच्यावर एक टॉर्क ऍक्ट होतो ज्याच्यामुळे पॉइंटर पुढे जातो, पुढे सरकतो कॅलिब्रेटेड स्केलच्या वर. तुम्ही ऑब्झर्व करा, हा जो कोर किंवा कॉईल याच्या खाली आणि वर एक ब्रॉन्झची एकदम पातळ स्प्रिंग अटॅच केलेली असते, ज्याची थिकनेस एकदम कमी असते, केसासारखी चमकते चांगली. या स्प्रिंगचं कामच काय बघा, मग पॉइंटर पुढे गेला त्याला काय करणे, वापस आणणे. म्हणजे हा स्प्रिंग कुठला पण मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा पॉइंटर वापस आणायचं काम करतं. तुम्ही एखाद्या ॲमिटरमध्ये करंट पास केला, पॉइंटर पुढे गेला, पुढे गेला, पुढे जाऊन थांबला, मग तुम्ही करंट काढून घेतला तर पॉइंटर थांबायला पाहिजे का वापस आला पाहिजे? वापस येत नसतो, जादू थोडीच आहे, वापस आणावा. सो स्प्रिंगवर कंट्रोलिंग टॉर्क ॲड करण्यासाठी, रिस्टोरिंग टॉर्क ॲड करण्यासाठी वरच्या आणि खालच्या साईडला दोन स्प्रिंग अटॅच केल्या जातात टू ॲक्ट विच टॉर्क कंट्रोल. याचं कामच आहे पॉइंटरला कुठे घेऊन येणे, वापस त्याच पोझिशनला घेऊन येणे ज्या पोझिशनला तो बसला होता. याचं काही वेगळं फंक्शन आहे नाही. स्प्रिंग कुठल्या मटेरियलचं असतं रे बाहेर, ब्रॉन्झचं असतं. तिसरं सांगा, मिरर. हां, मिररचं फंक्शन सुंदर आहे बरं एकदम.